नमस्ते, वर्षावरील इंडस्ट्रीजच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वच ठिकाणी द्राक्षपट्ट्यात अवकाळी पाऊस पडलेला आहे आणि ज्या ठिकाणी पाऊस झालेला नाही त्या ठिकाणी दव धुकंसुद्धा सकाळी खूप पडते. तर अशा परिस्थितीमध्ये काय समस्या येऊ शकतात किंवा त्याच्यावर काय उपाययोजना करायच्या आहेत या संदर्भात आपण थोडीशी चर्चा करूया. सर्वप्रथम जे प्रिब्लेम अवस्थेमध्ये जे प्लॉट आहेत अशा प्लॉटमध्ये जी एचा स्प्रे घेणे टाळा किंवा जी ए डी जे घेतो आहे आपण ते शक्यतो घेऊ नका. त्याऐवजी मॅग्झिक्रूट किंवा मॅग्झिरीच असेल सुपरोटॅमॉल यांच्यासारखे स्प्रे तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर फ्लॉवरिंगमधील जे प्लॉट आहेत त्याच्यामध्ये अशा परिस्थितीत जी ए घेणे टाळा. 14 ते 15 पानांवरती शेंडा पिंचिंग करून घ्या. त्यानंतर जर ग्रोथ खूपच जास्त वाटत असेल तर लोकल प्लॉटसाठी 0.5 ml लिओसिनसुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर अन्नद्रव्यांचासुद्धा स्प्रे वाटे तुम्ही उपयोग करू शकता, जसे की फ्लावरिंग आहे, त्यानंतर मॅग्झिमिनोफॉस आहे, S18 आहे. तर अशा अन्नद्रव्यांचा असतं तुम्ही या ठिकाणी वापर केल्यानंतर तुम्हाला खूप फायदा मिळेल. त्यानंतर गळकूज होऊ नये म्हणून किंवा जर होत असल्यास तुम्ही मॅग्झी सेट व मॅग्झीचे फ्लॉवरिंग असं प्रिव्हेंटिव्हसुद्धा घेऊ शकता. किंवा होत असेल गळकूज तर त्या ठिकाणीसुद्धा हा स्प्रे घेतल्यामुळे तुम्हाला खूप चांगला रिझल्ट त्या ठिकाणी मिळून येईल. त्यानंतर सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा बॅसिलस सबटिलस आणि ट्रायकोडर्मा यांचासुद्धा स्प्रे घेतल्यास तुम्हाला गळकुजीवर खूप चांगला फायदा त्या ठिकाणी मिळून येईल. त्यानंतर तुम्हाला डाउनी आणि भुरीचे स्प्रे कंटिन्यू करायचे आहेत. स्प्रे अजिबात चुकवू नका. वेळच्या वेळी शेड्यूलप्रमाणे जे जीचे स्प्रे याचे डाउनीचे आणि भुरीचे जे स्प्रे आहेत ते तुम्ही घ्या. त्यानंतर हे असे पाऊस झाल्यानंतर जर वातावरणामध्ये ह्युमिडिटी जर वाढली तर त्या ठिकाणी बॅक्टेरियल करपासुद्धा येण्याची दाट शक्यता असते. अशा वेळेस तुम्ही व्हॅलोडेसिनचा एखादा स्प्रे त्या ठिकाणी घेऊ शकता. तसेच जर घडांमध्ये जर पाणी राहत असेल, पानांवरती पाणी असेल, तर अशा परिस्थितीमध्ये कोणतीही केमिकलची फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी करायची नाही आहे. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जमिनीमध्ये वापसा आल्याशिवाय कोणतीही खते ड्रिपनं देऊ नका किंवा पाणीसुद्धा देऊ नका. त्यानंतर सेटिंगचे जे प्लॉट आहेत तर अशा प्लॉटमध्ये जे सेटिंगचे जे आपले जीएचे डीप आहेत त्यामध्ये तुम्ही जीएचा थोडासा वापर कमी प्रमाणात घेऊन करू शकता. तर इतर संजीवकांचा वापर तुम्ही घेणे टाळा. जोपर्यंत वातावरण क्लिअर होत नाही, पावसाची शक्यता जात नाही, तोपर्यंत इतर संजीवकांचा वापर तुम्ही करू नका. कात्री थिनिंग, अंगठा थिनिंग या ॲक्टिव्हिटी तुम्ही तात्पुरत्या थांबवा, थोडंसं पुढे ढकला जोपर्यंत वातावरण क्लिअर होत नाही. डाउनी भुरीचे स्प्रे कंटिन्यू चालू ठेवा शेड्यूलप्रमाणे जे असतील ते. त्यानंतर अशा या स्टेजला तुम्ही मॅग्झिरीच, मॅग्झिक्रूट, सुपरोटॅमॉल, त्यानंतर S18, मॅग्झिमिनोफॉस, क्रुटपूल यांचेसुद्धा स्प्रे घेऊन न्यूट्रिशनची भरपाई तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या स्टेज फ्लॉवरिंग आणि सेटिंगचे जे प्लॉट आहेत त्यासाठी मी सर्वांना सांगतो की या परिस्थितीत पांदेट परीक्षण करूनच खताचं आणि स्प्रेचं जे शेड्यूल आहे ते ठरवलं तर खूप फायदेशीर ठरेल. त्यानंतर ज्यांनी CPPO स्टेरॉइड यांचा वापर जास्त प्रमाणात केला आहे लांबीसाठी आणि फुगवणीसाठी, तर त्या अशामध्ये जर समजा वातावरणात थोडीफार तफावत झाली तर त्या ठिकाणी क्रॅकिंग आणि सनबर्निंगसुद्धा येणाऱ्या काळात होऊ शकते. तर अशा प्लॉटसाठी तुम्ही मॅग्झिकलर प्लसचे 10 ते 12 दिवसाच्या अंतराने 2 स्प्रे प्रिव्हेंटिव्ह म्हणून सुद्धा घेऊ शकता. नंतरचं जे प्लॉट आहे ते व्हरायजनचेच प्लॉट आहेत. असे जे प्लॉट आहेत ते 75 ते 85 दिवसाच्या दरम्यानचे प्लॉट आहेत ज्याच्यामध्ये आता पाणी उतरण्यास सुरुवात झाली आहे. तर अशा परिस्थितीमध्ये क्रॅकिंग होण्याची खूप शक्यता असते कारण दव धुकंसुद्धा या ठिकाणी पडतं. तर क्रॅकिंग होऊ नये म्हणून प्रिव्हेंटिव्ह कलर प्लसचे तुम्ही हात या ठिकाणी स्प्रे घेऊ शकता. त्यानंतर न्यूट्रिशनमध्ये तुम्ही कॅल्शियम, बोरॉन यांचेसुद्धा स्प्रे त्या ठिकाणी प्रिव्हेंटिव्ह म्हणून घेऊ शकता. क्रॅकिंग झाले असेल तर
अशा पावसाळी वातावरणामध्ये मनी काढून घ्यायची गडबड करू नका, थोडा वेळ थांबा आणि त्यानंतर मनी काढून घेतल्यानंतर ट्रायकोडर्मा आणि बॅसिलस सबटिलिस यांचा एखादा स्प्रे तुम्ही घेऊ शकता, त्यानंतर भुरी किंवा डावणीचा एखादा सिस्टेमिकचा स्प्रे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. धन्यवाद.